आज ज्या प्रकारे ओबीसींवर अन्याय चाललेला आहे हे खरं आहे. आपलं सरकार असताना ओबीसी हिताचे जे काही निर्णय आपण घेतले आज त्या निर्णयांना देखील या ठिकाणी हरताळ फासण्याचं काम हे सरकार करत आहे. आज महाज्योतीच्या माध्यमातून जे काही आपण स्ट्रक्चर उभं केलं आहे आज कुठेतरी त्यालाही गालबोट लावलं जात आहे. आपण दिलेले हॉस्टेल तयार होणार नाही याचाच प्रयत्न चाललेला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या विरोधात हे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ना, या पक्षामध्ये ओबीसी नेते असतील पण पक्षाचे जे मालक आहेत या मालकांना कुठे ओबीसीचं हित हवं आहे असं वाटत नाही. कारण त्या मालकांचं जे राजकारण आहे ते राजकारण काही ओबीसीच्या भरोश्यावर नाही, ओबीसीच्या वापराच्या भरोश्यावर त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीचे जे सगळे मालक आहेत हे मालक कधीच ओबीसीला आरक्षण मिळू देणार नाही. हे रोज काहीतरी नवीन अडंगा टाकतील आणि नवीन अडंगा टाकून बोट मात्र आपल्याकडे दाखवतील. आणि म्हणून आता ओबीसी आघाडीला या ठिकाणी हा प्रयत्न करायचा, प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची शर्त करायची आहे. आणि गावोगावी जाऊन प्रत्येक मंडळापर्यंत जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा हा आपल्याला या ठिकाणी उघडा पाडायचा आहे. आणि यांना सांगायचं आहे ओबीसी म्हणजे निव्वळ नेते नाही आहे, ओबीसी म्हणजे जनता आहे. एखादा नेता राहिला नाही राहिला काही फरक पडत नाही. एखादा देवेंद्र फडणवीस आला आणि गेला तर त्यांनी काही फार परिणाम होत नाही, पण ओबीसी जनता ही सर्वोपरी आहे. या ओबीसी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याकरता, या जनतेला वाचवण्याकरता, यांचे हक्क मिळवून देण्याकरता, यांच्या न्यायिक हक्काकरता भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाला या ठिकाणी लढावंच लागेल.